जरा सांग पटकन बोल प्रत्येक मॅचला 12 तास दिने ते पाठवत जाणार पेनल्टी देण्यात आला आपण काय तर सांग मयूरस्पोर घाटकोपर आणि रुद्र दोन्ही संघांना पेनल्टी देऊ का? एकही खेळाडू तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. दोन्ही टीमला विनंती करेन आपला अतिरिक्त कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा विनंती करतोय. मैदानाच्या आतमध्ये जी मॅच चालू आहे त्या दोन्ही टीमच्या प्लेयर्सला विनंती करेन. हॅलो स्कोर सांगा. स्कोर अकरा झाला. अकरा चाललो. मॅच फास्ट खेळला की भरपूर स्लो होते. हॅलो निलाची मालूम घ्या लवकरात लवकर चालू करा सामना. मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बाकफट स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेला बॉल सरळ सीमारेखेच्या पार जाताना बघायला मिळत आहे. यावेळेला एक चांगल्या पद्धतीचा चौकार येताना बघायला मिळतंय. चार धावा स्कोरकार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्याही वाढताना आपण बघतोय. यस 40 प्लस च्या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब इथे मात्र देण्याचा आपण बाकी ठेवला आणि तो प्लेअर ऑफ द मॅच चा किताबही आपण देऊन यस सन्माननीय संतोषजी गोळे आपल्याला पाहायला मिळतील. मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच 40 प्लस खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाचं जुनं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं आणि आर के स्पोर्ट ची ब्रँडेड टी शर्ट त्यांच्या मात्र नावे जाताना पाहायला मिळते. संतोषजी गोळे साहेब आज प्लेअर ऑफ द मॅच चा किताब मिळतोय. बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये उतरायला मिळालं आणि चांगला खेळही झाला. मॅन ऑफ द मॅच चा किताबही मिळतोय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मध्ये 40 वर्ष होत आलेली आहेत आणि आम्ही जो क्रिकेट चालू नवीन पिढी जी आहे हॅलो 14 मधून खेळण्याचं जी संधी त्याचं मी मनापासून आभार मानतो. यस खूप सारे धन्यवाद. आभार आहे खूप सारे शुभेच्छा. एक चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला या मॅचच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आणि 40 प्लस विजेत टीम आपल्याला सह्याद्री 11 आपण पाहिली. चला आता लगेचच पुन्हा आपण लीग पद्धतीच्या मॅचेस खेळ वळण घेतोय. जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग हा थरार आजचा अंतिम दिवस अंतिम क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील आणि महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या धावफळकावरती 16 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफळकावरती त्यांना पाहिला. मी काय
एक चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतो. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेला बॉल चालला एकदा होती, मात्र मैदाना पाहायला मिळते. या दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता दोन धावा इथे कम्प्लीट आहे करणं. वाईड, येस वाईड प्लस टू अशा दोन तीन धावा धावफळकावरती मैदाना पाहायला मिळतील. तीन धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या तब्बल 19 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल याही वेळेचा चेंडू वाढवा बाटणं वाईडिश मिड विकेटच्या मधोमध बॉल चाललाय. सरळ सीमारेखेच्या लघुलती क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील आणि एक धाव तिथे सुखरूपरित्य पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 20 धावा बॅटिंग करत असताना धावफळकावरती आपण पाहतोय. महत्वपूर्ण संघ जिथे मयूर स्पोर्ट्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये अडवा बाटणे खेळायचा होता. याही वेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला एका जागी गरंगत राहताना पाहायला मिळेल आणि तिथे सुद्धा एक सिंगल स्कोर कार्ड वरती येते. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय. मयूर स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता धावा 21 आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची धावगती येताना पाहायला मिळाली. आता दुसरा षटक चालू झालंय. यावेळीचा फटका फसला विक्रमचा बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. बघता बघता तिथे दोन धावा सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. येस ही आता खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढत आहे. म्हणजे जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आम्ही एक मॅच जिंकलो होतो हे सांगण्यासाठीची ही मॅच असावी. कारण की दोन्ही संघ दोन दोन सामने पराभूत झालेत. आता एक मॅच जिंकणं म्हणजे बघा दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत. संघाची धावसंख्या धावफळकावरती 24 धावा धावफळकावरती. या षटकाचा एक अंतिम चेंडू येणं बाकी. या ओव्हरचा लास्ट बॉल बघायला मिळेल. लोवो फुल टॉस हाई बॉल निसटलाय लॉंग स्टॉप मधून चाललाय. बॉल स्टॉप घ्यायचं नाव घेत नाही. व्हाईट प्लस फोर मिळतील धावा 5. नशिबाच्या 5 धावा येताना बघायला मिळतील. 5 धावेच्या साह्यानं संघाचा धाव फलक 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू समोर उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथेही कॅच ड्रॉप होताना बघायला मिळतीय. सोपा सरळ साधा झेल इथे सुद्धा सुटला. आधीच एकही सामना आपण जिंकलो नाही होत आणि त्याही पलीकडे विजयाच्या शोधामध्ये असताना तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर आताही तुम्ही अशा पद्धतीची फिल्डिंग करता. धावसंख्या झाली 30. यस बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. जे दोन्ही टीमला विनंती करतो स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. बराचसा वेळ आज आपण पाहतोय ते खर्च होताना आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल यावेळीचा चेंडू आता चांगला होता. आता चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेणारा आणि त्यावेळेला डॉट बॉलची सांगता. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल मात्र आता फलंदाज डॉट बॉल खेळताना बघायला मिळालेत. धावा येत नाहीये. धावांपासून थांबवलं जातंय, धावांपासून रोखलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली गोलंदाजी नवीन गोलंदाज आलेत बॉलिंग मार्गवरती आपण जर पाहिलं तर गणपत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला गणपतचा बॉल हवे तुडवलाय. वाईडिश मिड विकेटला पुन्हा क्षेत्ररक्षक आणि आता सुद्धा कॅच ड्रॉप. म्हणजे बघा एखादी प्रॅक्टिसची मॅच असावी ना त्या पद्धतीचा खेळ आता होतोय. कारण की तुम्ही
जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग खेळता याचं भानही असलं पाहिजे, त्याही पलीकडे तुम्ही विजयाच्या शोधात आहात याच्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित केलं पाहिजे, पण तसं काही दिसत नाहीये. एका मागोमाग एक झेल सुटले जात आहेत, एका मागोमाग एक खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये, आणि अशी फिल्डिंग राहिली तर अगदी म्हणजे मयूर स्पोर्ट्स संघ सुद्धा कुठेतरी या स्पर्धेमधील पहिला विजय आपल्या नावावरती करू शकतो. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला फटका अडवा बाटनं भिरकावला, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग बघायला मिळेल, एकच धाव. पुढचा बॉल, यावेळेला चेंडू आडवा बाटने खेळायचा होता, आताही बाटाने बॉलचा संपर्क राहिलाच नाहीये. अजून एक व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला, अजून एक एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, हा ट्रॅकर बॉल अडवा बाटणं, वाईट स्मिट विकेट आणि स्क्वेअर लेगला पुन्हा क्षेत्ररक्षक होते. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पुन्हा अपयश, आणि आता मात्र दोन धावा तिथे कंप्लीट होताना बघायला मिळतात. आणि सर्व खेळाडूंचं मी लक्ष वेधेन, जिथपर्यंत ज्या खेळाडूंपर्यंत माझा आवाज जातोय त्या खेळाडूंचं लक्ष वेधेन की आता आपण जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीनं जेवण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे, तर 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये आपण आपलं जेवण इथून कलेक्ट करायचंय. जे खेळाडू खेळत नाहीयेत मैदानाच्या चौबाजूला, जे खेळाडू असतील त्यांना विनंती असेल जेवणाची व्यवस्था इथे करण्यात येते. तर 15 मिनिटाचा कालावधी आपण देण्यात येईल. आपण जे जेवण इथे उपलब्ध करण्यात आलंय त्याचा आस्वाद घेण्यासाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हा चांगला फटका आडवा बाटणं उडवलाय, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, बॉल आउट ऑफ द पार्क. या वेळेला षटकार, 6 धावा येताना आताही बघायला मिळतील, षटकार येताना आताही आपल्याला पाहायला मिळतील. आणि बॅटिंग करत असताना महत्वाचे फलंदाज, नाव आहे संदीप, त्यांच्याच बॅटमधून षटकार आलाय. शंकर बाद होताना पाहायला मिळाले आणि त्यांच्या साथीला आता खेळत असताना विक्रम बघायला मिळतात. या ओव्हरचा शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवायचं होतं पण यावेळेला डॉट बॉल खेळले. डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळतीये. पुन्हा विनंती करतोय, ज्या खेळाडूंना जेवायचं आहे त्यांची जेवण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे, तर व्यासपीठाच्या जवळ येऊन आपण आयोजकांशी संपर्क साधा जिथे आपली जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल, ते जेवणाचे जे काही डब्बे आहेत ते मात्र इथे घेऊन आलेले आहेत, ते आपण कलेक्ट करण्यासाठी 15 मिनिटाच्या आतमध्ये यायचं आहे. पुढचा बॉल, याही वेळेला विक्रम मात्र डॉट डॉट आणि डॉट बॉलच खेळताना बघायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये वाद पुन्हा भिरभिरताना पाहायला मिळतंय आणि अटॅक. चला पुन्हा विनंती करेन, जेवणाचं बाकी असतील ज्यांनी जेवण इथून कलेक्ट केलं नाहीये त्यांना विनंती असेल, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. बॉल हवेत, नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षक मधोमध चेंडू पडला, एकदम मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद विक्रम येतील पुन्हा समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला ऍज अ स्कोरर, कारण की परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर.
विक्रम बघा अगदी आकडेमोड त्याची चांगली राहिली आहे कालपासून ऍज अ स्कोरर म्हणून आपल्याला बघायला मिळाले चांगली कामगिरी त्यांनी केली पण आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची नामी संधी मिळाली पण स्वतःला सिद्ध करताच आलं नाही त्यांना आणि आताही मैदानाच्या बाहेर गेलेत यावेळीचा बॉल अपसिकच्या बाहेर यस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला अवंतर स्वरूपामध्ये दहावीत मात्र येताना पाहायला मिळते एक एक्स्ट्रा रन स्कोरकार्ड वरती पाहायला मिळेल षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू वाढवा बाटने उडवला तिथे क्षेत्ररक्षक आणि अजून एक कॅच ड्रॉप वा म्हणजे बघा या मॅच मध्ये एखादं बक्षीस असं ना सर्वाधिक कॅच सुटल्यासाठी तर मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीम अगदी वरचढ असते जसं आपण फोर किंग सिक्स किंग हे बक्षीस देतो तसं कॅच ड्रॉपेट या बक्षीस जर असतं वेगळ्याच स्वरूप बॉलिंग करणाऱ्या टीमचं अजून एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं अनएक्सेप्टेड बाउन्स होता अनेक उशी घेणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मात्र इथे दंडित करण्यात आलं गोलंदाजाला वन बाउन्स ची वॉर्निंग ही देण्यात येते सेहेचाळीस धावा धावफळकावरती लागल्यात पुढचा बॉल याही वेळेचा फटका आडवा बाटण्यास कॉलेजच्या दिशेला उडवला चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळेल एकदा मिळती आहे एकाजवरती समाधान इथे मात्र मानावं लागेल आणि एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 47 धावा धावफळकावरती आणि आई चांगला फटका पण आता अखेर झेल पकडला गेला आणि आता फलंदाज बाजू जाणं पाहिलं मिळतील विकेटचं पतंग चला स्पीडअप घे विनंती करतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल अडवा बाटन लॉंग लेगला बॉल उडवलाय बॉल चाललाय सीमारेखेच्या जवळ आणि सीमारेखेच्या पार सुद्धा याही वेळेला येतोय चौकार याही वेळेला चांगला फटका शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण तद्वर दोन्ही फलंदाजांनी दोन धावा सुकृपरित्य इथे पूर्ण केलेला बघायला मिळतील या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 53 धावा धावफळकावरती 53 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत चेताना बघायला मिळतात याही वेळेचा हाफ ट्रॅकर बॉल आता बॉल तिथून निसडला पण पंचांचा इशारा फलंदाज बाद इथे विकेट येताना पाहायला मिळते विकेटचं पतंग पाहायला मिळेल धक्का अजून एक बॅटिंग करत असताना टीम मयूर स्पोर्ट्स संघाला
हॅलो. आणि चला यानंतरची मॅच होईल वर्धनी स्पोर्ट्स आणि सपकाळ टायटन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करून आपण तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला इथे टॉस करायचा आहे. हा एक चांगला फटका समोर उडवला बॉल सरळ गोळीच्या वेगानं दोन क्षेत्र रक्षकांना भेदत यावेळेला चार चौकार. सत्तावन्न धाबा धावफळकावरती येताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आलेत ए बी सी. त्यावेळी चांगला फटका ऑन साइड ला क्लिअर केलाय. लॉंगच्या दिशेला बॉल जाईल. चित्रक्षक येताना पाहायला मिळतात. एकदा तिथे मात्र माहिती आहे. आणि बघा लॉंग ऑन वरून डिरेक्ट हिट आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. अजून दोन धावा स्कोर कार्ड वरती प्लस होतील. विनंती करेन जेवणाचं जर कोण बाकी असेल तर शेवटची पाच मिनिट यात बाकी. आपण व्यासपीठाच्या बाजूला जेवण इथे उपलब्ध झालंय. जर कोण जेवणाचं बाकी असेल खेळाडू ही मॅच जे दोन मॅचचे खेळाडू ते सोडून बाकी कोण खेळाडू बाकी असेल तर विनंती करेन आपण येथे भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. यस पहिली इनिंग कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या झाली आहे 59 आणि 60 ला विन. सन्माननीय आपण जर पाहिलं तर सरपंच भाऊजी होगाडे साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय संपूर्ण आजच्या दिवसाची जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली. आणि काल आणि आजचे दोन दिवस जेवणाची व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात येते. त्यांचे सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. आणि आणि आपण पाहिलं तर सन्माननीय जयेशजी साळवी आणि तुकारामजी साळवी साहेब यांच्या वतीनं त्या रखरखत्या उन्हामध्ये जो लागणारा छास आहे तो मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे आभार आहेत. आपलं संपूर्ण प्रेम असंच राहील जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग वरती अशी आम्ही आशा बाळगतोय. चला पुढच्या मॅचचा टॉस. टीम महत्वपूर्ण दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळताना वर्धानी स्पोर्ट्स आणि सपकाळ टायटन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. वर्धानी स्पोर्ट्स आणि सपकाळ टायटन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पुढच्या मॅचचा टॉस इथे कम्प्लीट करतोय. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं सेकंड इनिंग मध्ये करूया आपण आवाज चेंज. ऐकूया अक्षय भद्रिके यांचा एक गोड आवाज. थँक्यू.
सर्व खेळाडूंना विनंती करतोय की जेवणाचं कुणी बाकी असेल लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संपर्क साधायचा आहे भरजी सप्पा यांच्याकडे. पंच सामना थांबवायचा आहे, पंच सामना थांबवायचा आहे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपला बारावा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्या, अन्यथा सामन्याला सुरुवात होणार नाहीये. ठीक आहे, चालू करा सर. पहिला बॉल, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसला, कार्तिक साकळे आहेत त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी मिसफील्ड करतात. पहिल्याच बॉलवर षटकार करा पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून झालंय. कार्तिक साकळे त्या ठिकाणी चूक करताना पाहायला मिळतात. तुमच्याकडून ही चूक अपेक्षित नाही असणार आहे. विक्रम 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 समालोचन कक्षामध्ये स्कोरिंग देखील चांगली केली, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल शंकर यांचा, त्यावेळेला चांगला बॉल पहिला मिळाला, कुठून काढण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॉल चाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चार धावांसाठी आणखीन एक चौकार येतोय. गणपतच्या बॅट मधून धावाधाव फलकावर लगावला गेला. दोन चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल शंकर यांचा गणपतसाठी, यावेळेला बिकेट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कार्तिक आहेत त्या ठिकाणी. एक धाव गेली गेली, दुहेरीचा देखील कॉल दिलाय. आणि बघता बघता दोन धावा देखील पूर्ण केल्या. आणि या दोन धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जात असताना पाहिला मी ते. तीन चेंडूचा खेळ संपलाय. बारा धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण करण्याचं, आक्रमक रूप धारण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गणपतच्या माध्यमातून होत आहे. यावेळेला पुढचा बॉल, यावेळेला समोर टाकला, यावेळेला चूक करणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेणार राहिला. एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल, एक एक डॉट बॉल. इथे मात्र सामन्याचं गणित बदलेल. डॉट बॉल चेंडू हाताळावे लागणार, निर्धाव स्वरूपाची चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळावे लागणार आहे. सामन्यामध्ये पकड बनवायची असेल तर. यावेळेला पुढे टाकलाय फटका, तर फसला क्षेत्ररक्षक. वा, काय कॅच पकडलीये. ओहो, प्रयत्न त्या ठिकाणी पाहिजे चांगले पाहायला मिळाले. 100% या क्षेत्ररक्षकाने दिले. टाळ्या होतील या खेळाडूसाठी. वा, काय क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चार चेंडूचा खेळ संपलाय. नऊ धावा धावफलकावर, तेरा धावा धावफलकावर, शेवटचा चेंडू या षटकातील. शंकर लाड समोर पाहिलं तर त्यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल अलॉंग दी कार्पेट, वाईडिश मिड विकेटला मार्गस्थ. एकदा उल दुहेरीचा देखील कॉल दिला गेला. दोन धावा यशस्वीरित्या घेतल्या गेल्या. दोन धावीच्या साऱ्या धावफलक पुढे जात असताना पहिला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर तब्बल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाला समाप्ती झाली आहे. धावसंख्येचा इथून मात्र धावसंख्येचा इथून मात्र विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. टीम रुद्र इलेव्हनला 24 चेंडू 45 धावा, 45 धावा, 24 धावा, 24 चेंडू 45 धावा, 45 धावा, 24 चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले कॉल केलाय बॅटिंग करत असताना टीम रुद्र इलेव्हन संघाने. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर गणेश कदम येताना पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाली, परंतु इथून मात्र सामन्यामध्ये पकड बनवायची असेल तर समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना थांबवावं लागणार आहे. गणेशचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ने गणपतसाठी.
पहिला बॉल फुलटाच होता, फटका तर फसला क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी पोहोचू शकले, बॉल जाईल, बॉल बॅकवर्ड पॉइंटला, तिथे मात्र फील्ड केलाय, दोन धावा यशस्वीरित्या घेतल्या गेल्या, दोन धावीच्या सैन्यात फलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे, धावसंख्या धावफलकावर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, यावेळेला निर्धार स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय, कम बॅक झाले मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम यांच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी सकाळच्या 17 परंतु आता मात्र देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, सामन्यामध्ये पकड बनवावी लागणार आहे, दोन्ही संघ जरी दोन दोन सामने पराभूत झाले असतील तरी पण इथून मात्र एक सामना कोणतरी सरी जिंकणार आहे, यावेळेला चांगला बॉल पाहिला बॅटची बाहेरची कडा त्या ठिकाणी बॅकवर्ड चट्टन मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळालं, पंचांकडे अपील, पंच त्या ठिकाणी कळवत आहेत की नॉट आउट, अजून एक निर्धाव चेंडू पाहिला मिळाला, चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेशच्या माध्यमातून होती आहे, पुढचा बॉल त्याला फुले टाकलाय, त्याला मध्ये लॉंग ऑफला केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चूक करतील विक्रम, धावा देत आहेत परंतु कार्तिक यांच्या हातामध्ये बॉल जाईल आणि तद्वर दोन धावा कंप्लीट केल्यात, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीय, धावसंख्येत भर होती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तब्बल 19 आकड्यावरती, पुढचा बॉल फुलटॉस होता, फुलटॉल करू शकले नाहीये, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडूचे सांगता करणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतो आहे, शेवटचा बॉल या षटकातील 19 पाच बॉल, शेवटचा बॉल लास्ट बॉल, काय बोलताय, किती बॉल झाले, पाच बॉल, पाच सर, शेवटचा बॉल एक बॉल, शेवटचा बॉल षटकातील गणपतीसाठी, त्यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला, खोदून काढलाय, बॉल लॉंगॉनला मार्गस्थ होईल, कार्तिक साकळे वाईडिश लॉंगॉन, लॉंगॉनवर वाईडिश लॉंगॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळालं परंतु त्याच जोरावर दोन धावा कंप्लीट केल्यात, त्या दोन धावेच्या सहाय्यानं धावफलक देखील फीड जात असताना पाहिला मिळतो, 21 धावा धावफलकावर, चला सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना विनंती असेल, कोणीही जेवणाचा आस्वाद घ्यायचा बाकी असाल तर लवकरात लवकर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली गेली आहे, तिथे मात्र भरतजी सकपा, नयनजी अवघडे, विलासजी घोळे यांच्याकडे संपर्क साधा, तर कृष्णा डेअरीचे मालक अर्थातच तुकारामजी साळवी, जयजी साळवी यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंसाठी छास उपलब्ध करण्यात आले, त्यांचं देखील खूप खूप आभार, असंच सहकार्य तुमचं या स्पर्धेला लाभत राहो, पहिला बॉल, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मिड विकेटला मार्गस्थ होतो, एक धाव तर घेतली गेली आहे, दुहेरीचा देखील कॉल आणि बघता बघता दोन धावा घेतल्या गेल्यात, त्या दोन धावीच्या सहाय्याने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय, धावसंख्या धावफलकावर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, गोलंदाजी साठी पाहिलं तर संदीप माळुंगे आपल्याला पाहायला मिळत आहेत, पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, बॉल जाईल वन बाउन्सी मारेशीच्या पलीकडे, चार धावांसाठी हा एक येईल चौकार, गोविंद साने यांच्या बॅट मधून हा चौकार येत असताना पाहायला मिळाला, या चार धावीच्या सना धावफलक पुढे जाईल, 27 धावा धावफलकावर जोडल्या जातील, अजूनही धावसंख्येचा विचार केला तर 33 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्र 11 पुढचा बॉल यावेळेला बिगिट केला, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, गोविंद सानेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार येईल,
वा काय फटका खेळला, थोडीशी सफल झाले आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळाला. सहा धावांसाठी षटकार आलाय, षटकाराच्या सहाय्यानं धावपलकाला देखील आकार आलाय. धावपलक जाऊन पोहोचलाय तब्बल 33 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस होता, फटका तर फसलाय. कार्तिक साकळे लॉंग ऑफला आहेत, एक डाव मिळेल. दुहेरीचा देखील कॉल आणि दोन धावा देखील पूर्ण केल्यात. धावसंख्या धावपलकावर दोन्ही फुटे जात असताना पहिला मी ते 35 धावा धावपलकावर, अजूनही 25 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्र इलेव्हनला तून मात्र पाहिला गेला तर रुद्र इलेव्हन सामन्यामध्ये पकड बनवत असताना पाहिला मिळतोय. त्यावेळेला ऑफसिटच्या बराज बाहेर, परंतु मिरताव चिंटूची सांगता होतीये. शेवटचा चेंडू या षटकातील, अजूनही 19 चेंडू आणि 25 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्र इलेव्हन संघाला बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत 3 षटकामध्ये झाली आहे. अकुट टप्पाचा बॉल होता, अतिवसी पहिला मिळाली. पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. अवंतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. अकुट टप्पाचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल अलॉंग दी कार्पेट, मिड विकेटला मार्गस्थ होईल. एक डाव मिळेल, दुहेरीचा देखील कॉल दिलाय. डेंजर झोन मध्ये आहे फलंदाज, परंतु थ्रो तितका खराब पाहिला मिळाला आणि या दोन धावा घेतल्या गेल्यात. दोन धावेच्या समधावपलक फुट जात असताना पाहिलं मिळते. धावसंख्या धावपलकावर पाहिलं तर तब्बल 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडू, अजूनही 22 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना रुद्र इलेव्हन संघाला गोलंदाजीसाठी पाहिलं तर स्वतः संघ मालक संघ नायक अर्थात शंकर लाड बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु समोर पाहिलं तर गणपत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्या या सामन्यामध्ये चांगली बॅटिंगच्या माध्यमातून झाली. असे गणपत स्ट्रायकिंग एंडला डावकुड्या, त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल कवसला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा नऊचा इशारा, ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. सर कसला नो बॉल या? अच्छा, ओव्हर फिल्डिंगचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल अर्थातच फ्री हिट असणार आहे. सर थांबायचे, सर सर ऑफला किती पण प्लेअर लावू शकतो.
विलियम विकेट येताना पाहिला मिळाले, अर्थातच महत्वाची विकेट येते गोविंद साने माघारी परतताना पाहिला मिळतात. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये गोविंद पोलेकर आपल्याला येताना पाहायला मिळतात. एक गोविंद आउट झाल्यानंतर एक गोविंद मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा गोविंद मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. शंकर लाड गोलंदाजीसाठी शेवटचा बॉल, सात चेंडू 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये रुद्र इलेव्हन संघाला. पुढचा बॉल पुढे टाकला आहे विकेट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळालं, केवळ एकच धाव त्या ठिकाणी घेतली आहे. चांगलं षटक शंकर लाड यांचं. आता मात्र सामन्याचा विचार केला तर तब्बल 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावा 14 धावा 6 चेंडू एका बाजूला पाहिलं तर रुद्र इलेव्हनचा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूर स्पोर्ट्स घाटकोपरचा संघ पाहायला मिळतोय. हॅलो, या ठिकाणी मी सतीजी कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी टॉसच्या बॉक्स इथे यायचं आहे. त्यांचा तो हृदय सत्कार होत आहे. मी अविनाश मळुंग यांना विनंती करतो त्यांनी तो सत्कार करून घ्यायचा आहे. सतीजी कदम तसेच आमच्या या स्पर्धेला देणगी स्वरूपात लाभलेले आमचे सहकारी मित्र परेशजी म्हणून यांचा सुद्धा इथे हृदय सत्कार होते, तोही त्यांना स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करतील सुधीर म्हणून घे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार येतोय गोविंदच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गोविंदची राहिली. अजूनही सामन्याचा विचार केला तर 5 चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये रुद्र इलेव्हन संघाला. पुढचा बॉल कार्तिकचा, यावेळेला जाऊ दिला क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक चुकी करतायत. बॉल जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा एक येईल चौकार. यस पंच आमच्याकडे वत आहेत, व्हाईटचा इशारा करतायत. प्लस 4 अशा 5 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. सामन्याचा विचार केला तर 5 चेंडू अजूनही 5 ची गरज. बॅलन्सिंग इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 5 धावा एका बाजूला पाहिलं तर मयूर स्पोर्ट्सचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रुद्र इलेव्हनचा संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला नो बॉल. वेस्ट साइडचा हा बीमर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 इथे मात्र आणि आता मात्र विजयी संघाचं खूप खूप आभार. हार्ड लक टीम मयूर स्पोर्ट्स घाटकोपर, तुमचा देखील चांगला खेळ राहिला. चला विक्रम महाळुंगे या.